आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील पाणी पुरवठा बाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औरंगाबाद वासियांना आठवड्यातून 2 दिवस पाणी पुरवठा करा अशी मागणी करण्यात आली असून मागण्या पूर्ण न झाल्यास महानगरपालिका आयुक्त यांच्या शासकीय निवासस्थानाचे नळ कनेक्शन तोडू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज देण्यात आला. गेल्या काही वर्षापासून महानगरपालिकेतर्फे शहरवासियांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शहरामध्ये 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने औरंगाबादकरांवर कोणी पाणी देते का पाणी असे म्हणण्याची वेळ आली आहे. मागील 2 वर्षापूर्वी दुष्काळी परिस्थिती असताना त्यावेळी जायकवाडी धरणात पाणी पुरवठ्यासाठी जलसाठा अल्प प्रमाणात असल्यामुळे मनपा प्रशासनाने 4 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला होता. तरी औरंगाबादकरांनी नेहमीप्रमाणेच मनपा प्रशासनास सहकार्य केले. यात मनपाने आणखीन गेल्या काही महिन्यांपासून 8 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केल्यामुळे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. नागरिकांना प्रचंड प्रमाणात पाणीपट्टी भरूनही पाण्यासाठी 8-8 दिवस वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे या कागदपत्रे असलेली स्मार्ट सिटी जनतेचे दुर्भाग्य असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. तसेच औरंगाबाद शहरवासियांचा अंतनवक्ता येणाऱ्या 10 दिवसात निर्णय घेऊन आठवड्यातून 2 दिवस पाणी पुरवठा सुरू करावा तसेच सध्या आपण वसूल करत असलेली पाणीपट्टी कमी करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. अन्यथा मागण्या पूर्ण न झाल्यास मनपा आयुक्त यांच्या शासकीय निवासस्थानाचे नळ कनेक्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तोडण्यात येईल असा पत्रकार परिषदेत इशारा देण्यात आलाय. त्यावेळेस माननीय महापौर साहेबांनी एका शिष्टमंडळाला असं उत्तर दिलं होतं की तुमच्या मला सगळ्या मान्य माहिती आहे, त्या मी मान्य करतो. आपण सर्व पत्र वर्तमानपत्रांमध्ये देखील त्या बातम्या छापल्या होत्या की 1800 रुपये महापौर पाणीपट्टी कमी करणार आणि दर 2 दिवसाला पाणी देणार. मग हे प्रश्न आपण किमान सत्ताधाऱ्यांना पण आपण विचारू शकतो की आपण का नाही दिलं. आत्ता अशी अडचण आहे की आत्ता 8 दिवसाला पाणी हा सहनशीलतेचा अंत आहे. हा सहनशीलचा अंत आहे आणि कोणीतरी आवाज उठवा किंवा कोणी नाही उचलत आम्ही उचलतोय. आमच्या प्रमुख दोनच मागण्या आहे. एक तर आठवड्यातून तुम्ही किमान आठवड्यातून तुम्ही पूर्वज जसं योजना होती तुमची तशी आठवड्यातून 2 दिवस तुम्ही पाणी पुरवठा करा आणि नळपट्टी जी तुम्ही अवाजी वाढवलेली ती कमी करा. हे जर झालं नाही तर 10 दिवसानंतर आम्ही 10 दिवसांचा त्यांना वेळ 10 दिवसानंतर. अन्यथा आम्ही शासकीय जे निवासस्थान आहे माननीय प्रशासक साहेबांचं आणि आयुक्त साहेबांचं त्याचं नळ कनेक्शन आम्ही तोडू. त्याचं कारण असं की त्यांना पण कळू द्या की जनतेचे पाणी नसल्यामुळे काय हाल होतात. त्यांना पण त्या पद्धतीमधून जाऊ द्या. त्यांना ती परिस्थिती कळू द्या की जनता किती बेहाल होते पाणी नसल्यावर.